सगळ्यांचं स्वागत आहे अजून एका व्हिडिओ मध्ये. आणि आज आम्ही मित्र ट्रेकिंगला चाललोय सह्यगिरी या ग्रुप सोबत. कोकण कडा हरिश्चंद्रगड असा प्लॅन आहे. रड किरड ए बाई रे. ओके, अशा प्रकारे आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. इचलकरंजी पासून सुरू झालेला हा प्रवास जवळजवळ 8 ते 9 तासानंतर हरिश्चंद्रगडाच्या पायथ्यालगत असणाऱ्या पाचणाई या गावी पोहोचल्यानंतर संपला. पण अजूनही आम्हाला ट्रेकला सुरुवात करायची होती. आजपर्यंत मी हरिश्चंद्रगड व कोकणकडा फक्त मोबाईलमध्येच बघितला होता, तेही फोटोज व व्हिडिओज यांच्या आधारे. आणि मी आज स्वतःच्या डोळ्यांनी त्यांचंही अद्भुत सौंदर्य अनुभवणार होतो. आपण सगळ्यांनी एक म्हण ऐकलीच असेल, ती म्हणजे आधी पोटोबा मग विठोबा. त्याच म्हणीप्रमाणे आम्ही सगळ्यात पहिला नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर मस्तपैकी गरमागरम चहा पिला. तर आपण बेस विलेजला पोहोचलोय एवढा मोठा ट्रॅव्हल करून. बेस विलेजचं नाव आहे पाचणाई. तर आता आपला ट्रेक सुरू होईल. इथून पुढे ट्रेकच्या लीडला नील आणि मामा असतील, परेश मामा, दोघ जण हातवर करा. ते पुढे असतील, त्यांच्या पुढे कोण जायचं नाही अजिबात. आणि लास्टला मी आणि हर्षद मामाच आहे आणि सारंग पण शेवटला बस. ओके, तुम्ही सगळे मध्ये असाल. कुणालाही कसलाही छोटाही प्रॉब्लेम आला तरी सांगा, कसला पण होऊ दे, म्हणजे ताण लागू दे, क्रॅम्प येऊ दे, काय पण येऊ दे, अंगावर काही काढू नका अजिबात. त्यानंतर कचरा अजिबात करायचा नाही कुठंच. रिझर्व फॉरेस्ट आहे पूर्ण आणि किल्ला पण आहे, तर त्याचं भान ठेवायला पाहिजे आपल्याला. अजून काय बाकी पुढे जाईल तसं आपण करूया. अशा प्रकारे सर्व सूचना समजून घेतल्यानंतर आम्ही ट्रेकला सुरुवात केली. अजून आम्हाला 1940 मीटर वर. हरिश्चंद्रगडाचा सर्वात जुना इतिहास जर आपण शोधायला गेलो तर हरिश्चंद्रगडावरती एक कपार आहे जी निसर्गनिर्मित आहे. आणि पुण्याचे डॉक्टर अशोक मराठे यांना आपण जिथं जाणार होतो आता ज्या रस्त्याला गडमाथ्याच्या थोडंसं आधी एक अशी निसर्गनिर्मित कपार दिसली होती आणि त्यांनी संशोधक वृत्तीच त्यांची होती, आर्किओलॉजिस्ट होते ते. त्यांनी त्या गुहेमध्ये जाऊन काही खणलं आणि त्यांना अक्षरशः निओलिथिक म्हणजे नवाश्मयुगीन काळातली हत्यारं मिळाली आणि भरपूर प्रमाणात मिळाली. त्यावरून या किल्ल्याचा एकतर ते माणसं तिथं राहत असावीत किंवा अशा पद्धतीचे वस्तू किंवा ते हत्यारं बनवण्याचा कारखाना सुद्धा तिथं असण्याची शक्यता आहे, असे दोन्ही त्यांनी निष्कर्ष काढले. म्हणजे हरिश्चंद्रगडाचा सर्वात जुना उल्लेख म्हणालाच तर हे नवाश्मयुग म्हणजे अंदाजे 8,000 ते 10,000 वर्षापूर्वी, इसवी सन पूर्व 8,000 म्हणजे आतापासून 10,000 वर्षापूर्वी उल्लेख हरिश्चंद्रगडाचा सापडतो. अशा प्रकारे आम्हाला ट्रेक मध्ये नवीन नवीन माहिती ऐकायला मिळत होती, तसेच नवीन नवीन ऐतिहासिक माहिती देखील आमच्या कानावर पडत होती. निम्मा प्रवास पूर्ण केल्यानंतर आम्ही थोडीशी विश्रांती घ्यायची ठरवली. तर आता आम्ही निम्म्या वाटेत आलोय. अजून निम्म्या वाटेत जायचं आहे. आता आमचा एक ब्रेक झाला. एक लाज नको. चांगली चांगली माहिती मिळाली आम्हाला, ती मी व्हिडिओ तुम्हाला दाखवत राहीन. ब्रेक नंतर 20 ते 25 मिनिट चालत गेल्यानंतर आम्हाला समोर मंदिराचा कळस दिसू लागला. तर आता एवढ्या मेहनतीनंतर आम्ही आता पोहोचलोय. इथून आता फक्त 400 मीटर वर आहे. आम्हाला समोर मंदिराचा कळस दिसायलाय. समोर मंदिराचा कळस.
हरिश्चंद्रगडावर पोहोचल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आम्ही पाहिले ते म्हणजे हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर। साधारण 10व्या व 11व्या शतकात झांज राजाने बांधलेल्या 12 मंदिरांमधील हे एक मंदिर आहे। हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले आहे। शिलाहार राजांमधला एक राजा, त्याचं नाव होतं झंज असं नाव होतं त्या राजाचं नाव। तर हा झंज राजा प्रचंड शिवभक्त होता। त्र्यंबकेश्वरला गोदावरीचा उगम होतो, त्र्यंबकेश्वरला गोदावरी आणि भीमाशंकरला भीमा। इथपर्यंतचा पट्टा या झंज राजाने ताब्यात घेतला होता आणि इथपर्यंत जवळजवळ 10 वेगवेगळ्या नद्या आहेत। तिथून गोदावरी सुरू होते, नंतर धारणा आहे, कडवा आहे, बाम नदी आहे, नद्यांची नाव आहेत मला सगळी नाही आठवत। या प्रत्येक नदीच्या उगमाच्या आसपास किंवा आसपास कुठेतरी या राजाने एक मंदिर बांधलं। तशी ही मंगळगंगा आहे, ज्या कॉजवेवर आता उभे होतो तिथून मंगळगंगेचा उगम आहे आणि त्या नदीच्या बाजूला हे हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर झंज राजाने बांधलं। मंदिराची रचना हेमाडपंथी आहे। तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं असेल तर हेमाडपंथी मंदिर ही मेल फिमेल स्टोन कन्साइज करून बांधली जातात। खालचा स्टोन त्याला सॉकेट आणि वरच्या स्टोनला सिलेट, सॉकेट सिलेट अशी रचना पूर्ण त्या याच्यावर असते। तर त्या चांगदेवाने इथं तपश्चर्या केलेली आहे असे उल्लेख सापडतो। तत्वसार नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिला आहे आणि त्या ग्रंथामध्ये हरिश्चंद्र नाम पर्वतू असा उल्लेख आहे। योगविद्याचा सर्वात श्रेष्ठ ग्रंथ जो म्हटला जातो तो पतंजलींचा आहे योगशास्त्र। पतंजलींनी षटचक्र माणसाच्या शरीरात सांगितलेले आहेत, मूलाधार स्वाधिष्ठान अनाहत विशुद्धी मणिपूर आज्ञा विशुद्धी आणि आज्ञा आणि सहस्रार चक्र असे सांगितलेले। तर या चक्रांना जेव्हा जागृत करताय तुम्ही किंवा या चक्रांना योगाच्या साहाय्यानं योगाच्या योग विद्येच्या किंवा साधनेच्या महात्म्यानं त्याच्या ताकदीनं जेव्हा जागृत करताय तेव्हा तुम्ही वयस्तंभन करू शकता। वयस्तंभन म्हणजे एका ठराविक काळामध्ये वय तुमचं थांबणार, त्यानंतर तुमचं वय वाढणारच नाही कितीही कालखंड गेला तरी। आता अर्थात ह्या जरदरच्या गोष्टी आहेत, लगे आपण तिथपर्यंत जायला नको पुराव्यांपर्यंत। वयस्तंभन त्याने 14व्या वर्षी स्वतःचं करून घेतलं होतं म्हणून ते 1400 वर्ष जगले वगैरे असं म्हटलं जात। हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर पाहून झाल्यानंतर आम्ही हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात असलेली पुष्करणी पाहिली। मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली एक धळ आहे आणि या धळीमध्येच केदारेश्वराची लेणी आहे। यामध्ये भली मोठी पिंड आहे। या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत, तसेच सुमारे 12व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिरही आहे। लेण्यांमध्ये आपल्याला फारसे काही पाहता येत नाही, पण एक 6 ते 7 फूट गणपतीची मूर्ती सुस्थितीत आपल्याला आढळते। लेणी पाहून झाल्यानंतर आम्ही कोकण कड्याकडे निघालो। कोकण कड्यावर पोहोचल्या सर्वात पहिल्यांदा आम्ही पेट पूजा केली आणि यामध्ये आम्ही पारंपरिक अशा पिठले भाकरीचा आस्वाद घेतला। तर आता आम्ही आलोय कोकण कड्यावर। एवढं भारी म्हणजे असं लई जण विचारतात आम्हाला तुम्हाला ट्रेकिंग करून काय मिळते। आता फक्त तुम्ही इथलं शॉट बघा म्हणजे तुम्हाला समजेल। इट्स लुक लाईक अ हेवन। तुम्ही जेव्हा इथे येईल आणि तुम्ही कितीदा पण बघा खरं तुमचं मनच भरणार असा हा पॉइंट आहे कोकण कडा। या किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे गडाच्या पश्चिमेला असलेला कोकण कडा। 3000 फूट उंचीचा हा कडा मध्यभागी जवळजवळ 75 फूट अंतर्वक्र आहे। हा कडा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा म्हणून ओळखला जातो। कोकण कड्याला भेट दिल्यानंतर आम्हाला निसर्गाची मुक्त उधळण, कोकण कड्याचे रौद्रत्व, त्याची महानता व निसर्गाचे वेगवेगळे आविष्कार पाहायला मिळाले। असा सुंदर सूर्यास्त पाहून झाल्यानंतर आम्ही आमच्या कॅम्प कडे वळालो व कॅम्प मध्ये गेल्यानंतर आमची मैफिल रंगली।
त्या नेसरीच्या आसपास ती छावणी पडली होती, ज्यात मध्ये 20,000 फौज होते आणि 20,000 फौजेच्या छावणीमध्ये हे अवघे 7 जण वीर त्या छावणीत बेधुंद होऊन घुसले. त्याच्यावर आधारित कवीवर कुसुमाग्रज यांनी त्यांच्या विशाखा नावाच्या काव्य संग्रहामध्ये हे गाणं लिहिलेलं आहे. वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात, ते फिरता बाजूस डोळे किंचित बोले, सरदार सहा सरसाऊन उठले शेले, रिकी बीत टाकले पाय झेलले भाले, पसरले धुळीचे मेघ सात निमिषात, पसरले धुळीचे. सगळ्यांचं दुसऱ्या दिवशी स्वागत आहे. थंडी एकदम जास्त आहे. आम्ही कोकण कड्यावर कॅम्पिंग केलंय. आवरून झाल्यानंतर आम्ही तारामती शिखराकडे निघालो. जवळजवळ 1.5 ते 2 तासाच्या ट्रेक नंतर आम्ही तारामती शिखरावर पोहोचलो व तेथे पोहोचल्यानंतर आम्ही अद्भुत अशा सूर्योदयाचा नजारा अनुभवला. अशा प्रकारे आमच्या ट्रेकची सांगता झाली व आम्ही गड उतरायला सुरुवात केली. आमचा ट्रेक संपलेला आहे. धन्यवाद. लाईक शेअर सबस्क्राईब. फायनली वी डीड इट. हरिश्चंद्रगड या लवकर, व्हिडिओ द्यायचा आहे. अविस्मरणीय. स्वप्नपूर्ती. सह्याद्रीचा अमृत अनुभव. लय भारी. स्वर्ग. जगात भारी. जब्बर. अद्भुत. वाढीव. कडक. खतरनाक. स्वर्गानुभव. झकास. अविस्मरणीय. अवर्णनीय. आयुष्यातील ब्रेक. सह्याद्रीच्या सह्यागिरीच्या संगतीने झाला हरिश्चंद्र तारामतीचा सुसह्य ट्रेक.